हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे हेल्थ लर्न इन मिनिट्समध्ये ह्या चॅनलमध्ये आपण रोजच्या जीवनात हेल्थ रिलेटेड खूप साऱ्या टिप्स बघत असतो चला तर मग सुरू करूयात कढीपत्त्याची पानं सगळल्यामुळे कितीतरी फायदे होत असतात ते आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि कढीपत्त्याचा वापर कसा कुठे करायचा ते देखील आपण बोलणार आहोत तर चला सुरू करूयात आता स्वयंपाकघरात कढीपत्ता मोठ्या प्रमाणावर वापरला जातो विशेषत बहुतेक दक्षिण भारतीय पदार्थ या पानाच्या चवीनुसार असतात कढीपत्त्यानं कोणत्याही पदार्थाची चव सुधारली जाऊ शकते परंतु तुम्हाला माहीत आहे का की ही पाने सकाळी लवकर चघळल्याने खूप फायदा होतो तर त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत कडीपत्त्यात फॉस्फरस कॅल्शियम लोह तांबे जीवनसत्वे आणि मॅग्नेशियमसारखे खूप पोषक घटक असतात शिवाय रोज सकाळी तीन ते चार हिरवी पाने चघळली किंवा बारीक चावून ते खाल्ले तर त्याचा कसा फायदा होतो तर तो अनेक आजारांपासून दूर ठेवतो हो कढीपत्ता खाल्ल्याने रातांधळेपणा म्हणजे ब्लाइंडनेस किंवा डोळ्यांशी संबंधित इतर अनेक रोगांचा ढोका तळतो शिवाय मधुमेही रुग्णांना अनेकदा कडीपत्ता खाण्याचा सल्ला देखील दिला जातो आयुर्वेदानुसार रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणारे हायपोग्लायसेमिक गुणधर्म ह्या कडीपत्त्यामध्ये भरभरून असतात कडीपत्ता रोज सकाळी रिकाम्या पोटी खावा कारण त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता ॲसिडिटी पोट फुगणे ह्यासह पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते आणि यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेट लॉस देखील होतं नंतर कढीपत्त्यात अँटीफंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्मही आढळतात अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो आणि रोगांचा धोका टळतो कढीपत्ता चघळल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यात मदत होते युडूशा पाल्यामध्ये एवढी ताकद आहे आणि ह्या कडीपत्ता रोज सकाळी रिकाम्या पोटी आपण जर चावून खाल्ला तर आपल्या केसांना एका महिन्यात अगदी कंडिशनिंग केल्यासारखी स्पा केल्यासारखी शाईन येते आणि त्वचा देखील नितळ होते अगदी ग्लास स्किन होते तर ह्या अशा एवढूशा कडीपत्त्याची पाने खाल्ली स्ट्रिंग तर ह्या अशा एवढूशा कडीपत्त्यामुळे इतके सारे फायदे आहेत आपण जरीला रोज सकाळी चावून बारीक चावून खाल्लं तर याचे असंख्य अगणित फायदे आपल्या शरीराला भेटतात धन्यवाद